मॉर्निंग स्टूडेंट, नवीनाचा जो काही भाग आहे कुठला, कॉल इन ॲडव्हान्स, कॉल इन ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम आज आपण घेणार आहोत. कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे काय? जी कॉल्स इन ॲडव्हान्सचे असणारी थेरी 325 पेज वरती दिलेली आहे आणि त्यानंतर असणारा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. कॉल्स इन ॲडव्हान्स बघूया अगोदर आपण थोडीशी थेरी. अतिशय छोटा असणारा हा प्रॉब्लेम आहे की कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे काय, याच्या आधी आपण काय बघणार आहोत, माहिती घेणार आहोत. कंपनी मे रिसीव कॉल इन ॲडव्हान्स. द अमाऊंट पेड बाय द शेअर होल्डर ऑफ ए कंपनी बिफोर द पर्टिक्युलर कॉल इज मेड इज नोन ॲज कॉल्स इन ॲडव्हान्स. It is the liability of the company and should be transferred to call in advance account. It is adjusted with the respective calls made in future. Till then, it is shown as a liability in the balance sheet. Calls in advance काय आहे तर बघा, जी काही कंपनी आहे कंपनी ॲडव्हान्स मध्ये असणारी जी काही अमाऊंट आहे ही रिसीव करू शकते, प्राप्त करू शकते. The amount paid by the shareholder of a company before the particular call is made is known as calls in advance. जर shareholder एखादा जो कोणी भागधारक असेल अशा भागधारकाने विविध स्वरूपाची कंपनीकडे जर आगाऊ अशी रक्कम दिलेली आहे तर अशा आगाऊ अशा अमाऊंटला काय म्हटलं जातं, कॉल इन ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. It is the liability of the company. Company ची ती काय आहे, लायबिलिटी आहे की असणारा जो कोणी शेअरहोल्डर आहे अशा शेअरहोल्डरला कंपनीची ती काय लागते, लायबिलिटी लागते. And should be transferred to call in advance account. आणि ती कुठे ट्रान्सफर केली जाते, कॉल इन ॲडव्हान्स अकाउंटला ती काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. It is adjusted with the respective call made in future. Till then, it is shown as a liability in the balance sheet. मग ही कुठे ऍडजस्ट केली जाते तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॉल इन ॲडव्हान्सची जी काही अमाऊंट आहे ही अमाऊंट दिली जाते. तर असणाऱ्या 5 ते 6 ट्रान्झॅक्शनचा 5 ते 6 असणाऱ्या जन्मलेखेचा आपल्याला काय शिकायचं आहे, प्रॉब्लेम शिकायचा आहे जो पेज नंबर 325 वरती दिलेला आहे. काय आहे प्रॉब्लेम बघूया आपण. अर्चना लिमिटेड इश्यूज 10,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 इच ॲट रुपीज 12 पेएबल ॲज. अर्चना लिमिटेडने, अर्चना कंपनीने प्रत्येकी रुपये 10 चे 10,000 शेअर्स काय केलेले आहे, विक्रीस काढलेले आहेत. परंतु ते 10 पेक्षा ॲट प्रीमियम की जास्त अशा 2 रुपये देऊन त्या शेअरची काय केलेली आहे, विक्री केलेली आहे. आणि त्यावरती खालील प्रमाणे रक्कम ही काय आहे, देय आहे. बघा 10 रुपयाचा जो काही प्रतिभाग होता तो किती रुपये किंमत दिले, 12 रुपये किंमत दिले. आपण हा भाग सगळा ॲट प्रीमियमचा यापूर्वीच्या लेक्चरला शिकलेलो आहोत. आता कशी कशी अमाऊंट घ्यायची आहे तर बघा, आता ऍप्लिकेशन सोबत रुपये 3, अलॉटमेंट सोबत रुपये 5, पण त्याच्यामध्ये काय म्हटलंय, विथ प्रीमियम. आता 5 जर हे अलॉटमेंटचे असतील आणि आपल्याला 10 रुपये प्रत्येकी एक भाग जो 12 रुपयाप्रमाणे दिला, 12 वजा 10 तर किती रुपये जास्त आहे, या 5 रुपयांमध्ये 2 रुपये, 3 रुपये हे अलॉटमेंटचे आणि 2 रुपीज हे कशाचे सांगता येतात, त्याच्यामध्ये आपल्याला ॲट प्रीमियमचे सांगता येतात. म्हणजे हे जे काही रुपीज 5 दिसतात अलॉटमेंटचे विथ प्रीमियम, मग त्यातले 3 रुपये हे अलॉटमेंटचे आणि 2 रुपये हे प्रीमियमचे. रुपीज 4 ऑन फर्स्ट फायनल कॉल. रुपये 4 हा कुठला कॉल आहे, फर्स्ट आणि फायनल कॉल आहे. ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ह फॉर 8,000 शेअर्स ओनली. ऍप्लिकेशन जेवढे अर्ज आलेले आहेत साधारणपणे कंपनीकडे 8,000 शेअर्स साठी, 8,000 भागांसाठी आज आलेले आहे. केतन एअरहोल्डर ऑफ 400 शेअर्स मेड द फुल पेमेंट ॲट द टाइम ऑफ अलॉटमेंट.
मग केतन हजू कोणी भागधारक आहे हे त्याच्याकडे असलेल्या 400 भागामूर्ती अलॉटमेंटच्या वेळेस भागामूर्ती संपूर्ण रकमेचा त्याने काय केलेला आहे अलॉटमेंट केलेला आहे फुल पेमेंट केलेला आहे 400 रुपया भागामूर्ती त्याने कंपनीकडे काय केलेला आहे अलॉटमेंटच्या वेळेला फुल पेमेंट केलेला आहे. Record the above transaction in the books of Archana Limited. Record the above transactions of Archana Limited. Now, the regular transaction is known. Kashama de Karaji Ahi, Archana Limited, two books in the Karaji Ahi. Journal entry in the books of Archana Limited, they particular LS, debit rupees, credit rupees. At the Kai Kai Mukhala Ahi, Archana Limited issues the 1000 shares of rupees stainage. पहिली जर्नल एंट्री आपण नेहमीसाठी करणार आहोत बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर bank account debit to share application account B application money on B B application money on 8000 shares 8000 shares 8000 shares at the rate rupees 3 at the rate rupees 3 per share received ata 8000 itke sarva company kala milalele ahet mhanun apan 8000 gunile 3 debit side la 24,000 परंतु आपल्याला फक्त शेअर्स म्हटलेला आहे बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 24,000 डेबिट 24,000 क्रेडिट बी ऍप्लिकेशन मनी ऑन 8,000 शेअर्स ऍट द रेट रुपीज 3 पर शेअर रिसीव्ह. मग साधारणपणे ऍप्लिकेशन सोबत किती रुपये सांगितलेले आहेत आपल्याला रुपीज 3 इतके सांगितलेले आहेत आणि त्यातल्या त्यात जे काही ऍप्लिकेशन्स कंपनीकडे आलेले आहेत एक खाली नोट दिलेली आहे बघा ऍप्लिकेशन्स वेअर रिसीव्ह फॉर 8000 शेअर्स ओनली. कंपनीला फक्त किती ऍप्लिकेशन्स मिळालेले आहेत 8000 इतकी ऍप्लिकेशन्स मिळालेले आहेत म्हणून बिग ऍप्लिकेशन मनी ऑन 8000 शेअर्स ऍट द रेट रुपीज 3 पर शेअर रिसीव्ह.
पंजी जब लगे थे अपने कार्य नहीं बैंक अकाउंट डेबिट टू शेयर एप्लीकेशन अकाउंट 24,000 डेबिट 24,000 क्रेडिट दूसरी जब लगे थे अपने कार्य करना लागू कर बगा शेयर एप्लीकेशन अकाउंट डेबिट शेयर एप्लीकेशन मनी ऑन बी एप्लीकेशन मनी ऑन एट थाउजेंड शेयर्स एट द रेट रुपीज थ्री पर शेयर ट्रांसफर टू शेयर कैपिटल अकाउंट पहली जर्नल एंट्री अपन काय केली आहे बैंक अकाउंट डेबिट टू शेयर एप्लीकेशन अकाउंट शेयर एप्लीकेशन मध्ये कुठल्या अकाउंटला आपण ट्रान्सफर केले शेयर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केले आपण दुसरी जर्नल एंट्री काय केलेली आहे शेयर एप्लीकेशन अकाउंट डेबिट टू शेयर कॅपिटल अकाउंट 24,000 क्रेडिट 24,000 डेबिट 24,000 क्रेडिट बी एप्लीकेशन मनी ऑन 8,000 शेयर्स एट द रेट रुपीज 3 पर शेयर ट्रान्सफर टू शेयर कॅपिटल अकाउंट जनरल एंट्री आता आपल्या काय झालेल्या आहेत पाठच झालेल्या आहेत एखादा जर नवीन पॉइंट त्याच्यामध्ये आला तर आपण त्या पद्धतीने पुन्हा काय बदलतो जनरल एंट्री बदलतो मग आता पहिली जनरल एंट्री आपण कशाची केली ऍप्लिकेशनची जनरल एंट्री केली ऍप्लिकेशन आपण कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर केले शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केले ही त्याची जनरल एंट्री दुसरी साधारणपणे प्रत्येक जर्नल एंट्री झाल्याच्या नंतर ट्रान्सफर पुन्हा पुढच्या नवीन जर्नल एंट्री केल्या आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा बघा पहिली जर्नल एंट्री आपण केली बँक अकाउंट डेबिट शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 24,000 डेबिट 24,000 क्रेडिट बी ऍप्लिकेशन मनी ऑन 8,000 शेअर्स ऍट द रेट रुपीज 3 पर शेअर रिसीव त्याच्यानंतर दुसरी जर्नल एंट्री काय केली शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट बी ऍप्लिकेशन मनी ऑन 8,000 शेअर्स ऍट द रेट रुपीज 3 पर शेअर ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट आता आपल्याला जे साधारणपणे पुढचं दिलेलं आहे ती अलॉटमेंटची मग आपल्याला 3 नंबरची जर्नल एंट्री ही कोणती करायची आहे अलॉटमेंटची करायची आहे तर आपण पुढची जर्नल एंट्री करू त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहेत प्रीमियमचे किती रुपये इन्क्लूड आहेत 2 रुपये इन्क्लूड झालेले आहेत 2 रुपये आपण कसे काढले तर 12 वजा 10 आपल्याला किती रुपये जास्त मिळाले 2 रुपये जास्त मिळाले आपण 3 नंबरची जर्नल एंट्री करून घेणार आहोत शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट
share an account ID, share arrangement account ID to share capital account. प्रीमियम साधारण 8000 गुणिले 3 24000 के शेयर कैपिटल से 16000 के शेयर प्रीमियम से डेबिट ला 14000 समजून सांगा आपण फी अलॉटमेंट मध्ये बी अलॉटमेंट मनी ऑन being allotment money on 8000 shares as the rate which 5 per share D. आता यामध्ये बघा शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट शेअर प्रीमियम अकाउंट बीइंग अलॉटमेंट मनी बीइंग अलॉटमेंट मनी अलॉटमेंट मनी ऑन 8000 शेअर्स ऍट द रेट ऑफ 5 पर शेअर ड्यू 8000 गुणिले 4 14000 आता यातले 8000 गुणिले 3 हे 24000 शेअर कॅपिटलचे तर 8000 मल्टिप्लाय 2 हे शेअर प्रीमियमचे मग साधारणपणे हे जे काही अलॉटमेंटचे किती होते 5 रुपीज होते त्याच्यामध्ये ऍड प्रीमियम इन्क्लूड झालेले होते 2 रुपीज रुपीज 2 मग 3 हे अलॉटमेंटचे 2 रुपीज हे शेअर प्रीमियम म्हणून 8000 गुणिले 3 24000 शेअर कॅपिटल ला आणि 8000 गुणिले 2 16000 हे शेअर प्रीमियम अकाउंट ला आपण काय केले आहे जर्नल एंट्री पुन्हा एकदा इथे समजून घ्या आपल्याला अलॉटमेंट मध्ये काय इन्क्लूड झालेले होते शेअर प्रीमियम इन्क्लूड झालेले होते आपण बघितलेले आहेत जर्मनी मध्ये काय केली शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर प्रीमियम अकाउंट बी अलॉटमेंट मनी ऑन 8000 शेअर्स ऍट द रेट ऑफ 5 पर शेअर ड्यू 40000 डेबिट ला आणि क्रेडिट ला 24000 आणि 16000 शेअर प्रीमियम अकाउंट आता पुन्हा याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं बघा बरं आता applications were received for 8000 shares only. Ketan, a holder of 400 shares, made the full payment at the time of allotment. Allotment च्या वेळेला केतन या भागधारकाने जी काही अमाऊंट होती ती पूर्णपणे पेड केलेली आहे 400 शेअर्स वरची मग आपल्याला इथे कॉल इन अरोची एक जर्नल एंट्री घ्यायची आहे ती कशी होणार आहे बघा याच्यामध्ये बैंक अकाउंट डेबिट बैंक अकाउंट डेबिट टू शेयर अलॉटमेंट अकाउंट टू शेयर अलॉटमेंट अकाउंट टू कॉल्स इन एडवांस अकाउंट B share allotment B share allotment money on
100 shares. Add the rate which 5 per share. Add the rate rupees 5. Per share. Per share and share. And share. First and final call. First and final call money on. First and final call money on. 400 shares. Thank you.
पांच नंबर चे टर्म करेंगे शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल अकाउंट डेबिट शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल अकाउंट डेबिट तो शेयर कैपिटल अकाउंट टू शेयर कैपिटल अकाउंट बी बी शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल बी फर्स्ट एंड फाइनल कॉल मनी ऑन फर्स्ट एंड फाइनल कॉल मनी ऑन 8000 shares at the rate rupees 4 per share due. शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल अकाउंट डेबिट टू शेयर कैपिटल अकाउंट व्हेन 32,000 डेबिट 32,000 क्रेडिट बी शेयर फर्स्ट एंड फाइनल कॉल मनी ऑन 8,000 शेयर्स एट द रेट इज 4 पर शेयर डीव ही रेगुलर असणारी आपली जर्नल एंट्री आहे तुम्हें आपल्याला आता पुढे कॉलिंग ऍडव्हान्सची 6 नंबरची जर्नल एंट्री घेऊन इथे आपल्याला जर्नल एंट्री काय करायची आहे पूर्ण करायची आहे बघूया बँक अकाउंट डेबिट Calls in advance account, calls in advance account debit, to share first and final call account, to share first and final call account, B, share first and being shared first and final call on 7,600 shares at the rate rupees 4 per share received per share received and on 400 shares adjusted amount quantum due nantar journal entry samjavun sangte bank account debit 30,400 त्याचबरोबर कॉलिंग ऍडव्हान्स 1,600 आणि शेअर फर्स्ट अँड फायनल कॉलचे 32,000 आता याच्यामध्ये जर पाहिलं काय जर्नल एंट्री केली आपण 6 नंबरची बँक अकाउंट डेबिट कॉलिंग ऍडव्हान्स अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट बिंग शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 7,600 shares at the rate rupees 4 per share received. Mata ke 7,600 apan kuthun aanle tar 8,000 aale le hote 4,000 ke ketane share holder ke le le hote 7,600 shares che aapla share che first and final call che amount baki hoti je apan kiti ghetli 7,000 shares at the rate rupees 4 per share रिसीव एंड 400 शेयर्स एडजस्टेड तो कॉलिंग ऍडव्हान्स जे 1,600 400 म्हणजे 400 1,600 फर्स्ट आणि फायनल कॉल 32,000 आणि 30,600 हे साधारणपणे 7,600 गुणिले 4 आपल्याला किती मिळाले 30,400 7,600
Thank you.